हेलो एवरीवन, वेलकम टू बेस एग्री स्टडेंट गाइड। सो फ्रेंड्स, टुडेज लेक्चर वी हैव टू सी सेमेस्टर फर्स्ट प्रैक्टिकल एग्जामिनेशन फॉर AHDS 111। इन दिस लेक्चर वी हैव टू सी ऑल अबाउट सेमेस्टर एंड प्रैक्टिकल एग्जामिनेशन एंड हाउ टू रीड मैनुअल फॉर प्रैक्टिकल एग्जामिनेशन फॉर एनिमल हजबेंड्री एंड डेयरी साइंस। सो फ्रेंड्स, टुडेज लेक्चर वी हैव टू सी एग्जाम पैटर्न, स्पॉटिंग्स, IMP एक्सरसाइजेस, MCQ, डिस्क्रिप्टिव क्वेश्चंस, प्रॉब्लम्स इन दिस मैनुअल, शॉर्ट आंसर्स विथ मैनुअल रीडिंग एंड वायवा और रिपोर्ट। तर मित्रांनो, आजच्या या व्हिडिओ लेक्चरमध्ये आपण पाहणार आहोत AHDS 111 बद्दल सर्व काही मॅन्युअलमधील इम्पॉर्टंट एक्झरसाइजेस। त्याचप्रमाणे तुम्हाला या व्हिडिओमध्ये मी सांगणार आहे की कोणत्या एक्झरसाइजमध्ये क्वेश्चन तुम्ही एक्सपेक्ट करू शकता, कोणता एक्झरसाइज महत्त्वाचा आहे आणि तुम्ही कशाप्रकारे मॅन्युअल रीड कराल तुमच्या एक्झामला फेस करण्यासाठी। तर मित्रांनो, पाहूयात पहिल्यांदा तुमचे जे AHDS साठी मॅन्युअल कसं आहे। तर मित्रांनो, आपण या ठिकाणी पाहू शकतो आहे प्रॅक्टिकल मॅन्युअल फॉर AHDS लाईव्ह स्टॉक प्रोडक्शन अँड मॅनेजमेंट हे कोर्स टायटल आहे। तर या ठिकाणी आपण पाहू शकतो आहे या ठिकाणी एक्झरसाइजेस 1 to 16 या ठिकाणी आहेत। तर यामध्ये आपण पाहणार आहोत की इम्पॉर्टंट एक्झरसाइज कोणते असणार आहेत। यामध्ये एक्सटर्नल बॉडी पार्ट्स, रुटीन मॅनेजमेंट, मेथड्स ऑफ हँडलिंग, आयडेंटिफिकेशन मार्क्स, रेकॉर्डिंग पल्स रेट, प्रिपरेशन ऑफ फीडिंग शेड्यूल, त्याचप्रमाणे एस्टिमेशन ऑफ एज अँड बॉडी वेट, क्लीन हायजेनिक मिल्क प्रोडक्शन, जजिंग ॲनिमल, स्टडी ऑफ कॉम्प्युटराइज्ड डाटाबेस फॉर डेअरी फार्म, वैक्सीनेशन, स्टडी ऑफ वेरियस डेयरी स्ट्रक्चर्स, कलेक्शन ऑफ सीमेन एंड आर्टिफिशियल इनसेमिनेशन, यूटिलाइजेशन ऑफ डेयरी वेस्ट, प्रिपरेशन ऑफ वायबल बैंक प्रपोजल एंड 16th एक्सरसाइज विजिट टू डेयरी फार्म। तो मित्रों, अशा प्रकार 16 एक्सरसाइजेस हैं। त्यामध्ये अपन पाहूयात फर्स्ट एक्सरसाइज, एक्सरसाइज नंबर फर्स्ट, एक्सटर्नल बॉडी पार्ट्स ऑफ कैटल एंड बफेलो। तर यामध्ये ऑब्जेक्टिव आहे टू अक्वेंट अँड डिस्टिंग्विश द स्पेसीज ब्रीड अँड इंडिव्हिज्युअल फेनोटाइप्स टू नो युजफुलनेस अँड फंक्शन्स ऑफ इच पार्ट। तर या एक्झरसाइजमध्ये तुम्हाला इम्पॉर्टंट असणार आहे की कॅटल आणि बफेलोचे व्हेरियस जे बॉडी पार्ट्स आहेत ते, आणि या ठिकाणी जे बॉडी पार्ट्स असणार आहेत ते तुम्हाला ऑब्जेक्टिवमध्ये विचारू शकतात। आणि त्यानंतर या ठिकाणी आपण जे वेगवेगळे स्पेसीज आहेत बफेलो आणि कॅटलचे, त्यांचे जे बॉडी पार्ट्स आहेत आणि जे चार रिजन्स आहेत हेड, नेक, बॉडी अँड लिम्ब्स हे इम्पॉर्टंट आहेत। पहा, यामध्ये तुम्हाला इनलिस्ट करण्यासाठी विचारू शकतात की या ठिकाणी हेडमध्ये कोणकोणते पार्ट्स येऊ शकतात, नेकमध्ये कोणते पार्ट्स येऊ शकतात। त्याचप्रमाणे हेडवरती शॉर्ट नोट लिहा किंवा कोणत्याही पार्टवरती शॉर्ट नोट लिहिण्यासाठी क्वेश्चन येऊ शकतो। त्याचप्रमाणे या ज्या बॉडी पार्ट्स आहेत त्यांचं फंक्शन तुम्हाला विचारलं जाऊ शकतं। त्यानंतर जे लिम्स, शोल्डर, हिंड लिम्स, त्यानंतर जे ऑब्झर्वेशन्स आहेत या ठिकाणी पहा, प्रॅक्टिस लोकेटिंग पार्ट्स ऑफ काव अँड बफेलो, ड्रॉ नीट स्केच ऑफ काव, बफेलो अँड लेबल बॉडी पार्ट्स, ही इम्पॉर्टंट दोन क्वेश्चन्स असणार आहेत। पहा, क्वेश्चन तुमच्या एक्झाममध्ये डिस्क्रिप्टिव टाईप क्वेश्चनसाठी यांपैकी कोणताही एक क्वेश्चन येऊ शकतो। तुम्ही त्या बॉडी पार्टचे जे नीट अँड लेबल डायग्राम आहे ते तुम्ही पाहून घ्यायचं आहे आणि त्याचा सराव करायचा आहे, जेणेकरून तुम्हाला परीक्षेमध्ये जरा तुमच्या कॅटल किंवा बफेलो यांच्यासारखी दिसणारी तरी तुम्हाला डायग्राम काढता येईल। नाहीतर बऱ्याचशा विद्यार्थ्यांचं काय होतं, कधीच आधी सराव न करता मग ते त्या कॅटल आणि बफेलोचं कुत्रं दिसतं, मांजर दिसतं, बाकीचं कुठलेही ॲनिमल दिसतात ते ओळखायलासुद्धा येत नाहीत। तर तुम्ही अशा प्रकारे स्टडी करा की ज्या जे तुम्ही डायग्राम काढलेलं आहे त्यामधून एक्झामिनरला ओळखेल की हा हे कॅटल आहे, हे बफेलो आहे, निदान त्यामधील फरक तरी समजेल, अशा प्रकारचे तुम्ही डायग्राम काढा। त्यानंतर एक्झरसाइज नंबर सेकंड, रुटीन मॅनेजमेंट प्रॅक्टिसेस फॉलोड ऑन लाईव्हस्टॉक फार्म। तर लाईव्हस्टॉक फार्मवरती एखाद्या जे रेग्युलर जे मॅनेजमेंट प्रॅक्टिसेस होतात, रेग्युलर जे काम चालतं, हे सर्व आपल्याला यामध्ये स्टडी करायचं आहे।
त्यामध्ये तुम्हाला ज्या ज्या कन्सेप्ट आहेत वेगवेगळ्या, इन्स्पेक्शन, आर्टिफिशियल इन्सेमिनेशन, डिवॉर्मिंग, केअर काउज, डिस्पोजल मिल्क, फीडिंग ॲनिमल्स, ह्या ज्या सर्व आहेत त्यांच्याबद्दल थोडक्यात माहिती असणं गरजेचं आहे. कारण याच्या कोणत्यावरतीही तुम्हाला शॉर्ट नोटसाठी क्वेश्चन येऊ शकतो. त्यानंतर बाकीचं जे असणार आहे ते ऑब्झर्वेशन्स असणार आहेत आणि त्यावरती क्वेश्चन पहा. प्रिपेअर प्रोग्राम ऑफ ऑपरेशन ऑन मिल्क डेअरी स्टॉक फार्म, स्टेट इम्पॉर्टन्स ऑफ प्रोटीन मॅनेजमेंट अँड डेअरी प्रोग्राम, इनलिस्ट व्हेरियस ॲक्टिव्हिटीज ऑफ फॉरेस्ट फार्म. या ठिकाणी पहा, दुसरा आणि तिसरा जो क्वेश्चन आहे ते तुमच्या डिस्क्रिप्टिव्ह क्वेश्चनच्यासाठी इम्पॉर्टंट असणार आहे. पहा, हे तुम्ही सेकंड नंबरचं तर क्वेश्चन तुम्ही करूनच ठेवा. त्यानंतर एक्झरसाइज नंबर थर्ड, मेथड्स ऑफ हँडलिंग अँड रिस्ट्रेनिंग ऑफ ॲनिमल्स, आणि त्याचं ऑब्जेक्टिव्ह असणार आहे टू कंट्रोल ॲनिमल फॉर एक्झामिनेशन, ट्रीटमेंट अँड ऑपरेशन लाईक कॅस्ट्रेशन. या ठिकाणी तुम्हाला कॅस्ट्रेशनची डेफिनेशन पहिल्यांदा माहीत असणं आवश्यक आहे. पहा, म्हणजे कॅस्ट्रेशन म्हणजे काय आणि ते करताना प्रिकॉशन्स काय घ्यायला पाहिजेत हे देखील महत्त्वाचं आहे. त्यानंतर प्रोसिजर, एखाद्या कॉलेजसाठी प्रोसिजर ही विचारली जाऊ शकते. पहा, त्यानंतर जे अल्टर्स, बुल होल्डर्स, नोज स्ट्रिंग, नोज रिंग, हे जे आहेत तुम्हाला ऑब्जेक्टिवसाठी इम्पॉर्टंट आहेत. ऑब्जेक्टिवसाठी, आयडेंटिफिकेशनसाठी येईल आणि त्याचा यूज लिहिण्यासाठी सुद्धा तुम्हाला येईल. कॉटन रोप, कास्टिंग, यांचं तुम्हाला महत्त्वाचं पाहिजे, माहीत पाहिजे की हे आयडेंटिफाय कसं करायचं, त्याचप्रमाणे त्याचा यूज काय आहे. तर तुम्हाला ऑब्जेक्टिव्ज किंवा स्पॉटिंग्स मिळालेच असतील की या एचडीएससाठीचे जे स्पॉटिंग आहेत ते तुम्हाला माहीत असणं गरजेचं आहे. काही कॉलेजेससाठी स्पॉटिंग 20 मार्क्ससाठी आहेत, तर काही कॉलेजेससाठी जे सर्वच्या सर्व 40 मार्क्स एमसीक्यूवरती आहेत, तर काहींना ते फिलिंग द ब्लँक्स, आन्सर इन वन सेंटेन्स यामध्येसुद्धा ऑब्जेक्टिव्ह मोठ्या प्रमाणात विचारले जातात. तर तुम्ही सर्व जे ज्या एक्झरसाइजेस आहेत त्यामध्ये प्रत्येक जे मटेरियल येतं, रिक्वायर्ड मटेरियल, या ठिकाणी पहा, हे म्हणजेच तुमचं स्पॉटिंग आहे, हे लक्षात ठेवायचं आहे आणि त्याचा तुम्ही यूज पाहायचा आहे. त्याचप्रमाणे त्याचा तुम्ही फोटोही पाहण्याचा प्रयत्न करा इंटरनेटवरून. या ठिकाणी पहा, मेथड्स ऑफ आयडेंटिफिकेशन मार्क्स अँड डीहॉर्निंग ऑफ ॲनिमल. तर आयडेंटिफिकेशन मार्क कसं तुम्ही फाइंड कराल किंवा त्या ॲनिमलचं डीहॉर्निंग कसं कराल, तर या ठिकाणी मेथड्स ऑफ आयडेंटिफिकेशन आहे. त्यामध्ये पहा, ऑब्जेक्टिव्ह टू इस्टॅब्लिश द आयडेंटिटी ऑफ ॲनिमल. तर तुम्ही आयडेंटिटी कसं तुम्ही इन्फॉर्मेशन कराल. आयडेंटिटी ऑफ ॲनिमल हॅज एस्टॅब्लिश्ड सून आफ्टर इट्स बर्थ, म्हणजे ते ॲनिमल बर्थ झाल्यानंतर त्याची आयडेंटिटी आपल्याला कळून येते की ते फिमेल आहे का मेल आहे ते. त्यामध्ये प्रिकॉशन्स काय घ्यायला पाहिजेत पहा, की ते आयडेंटिफाय करताना काय प्रिकॉशन्स घ्यायला पाहिजेत हे देखील तुम्ही पाहून ठेवा. म्हणजे तुम्हाला समजूनच येईल की हा क्वेश्चन्स चौथ्या एक्झरसाइजमधील आहे. त्यानंतर या एक्झरसाइजमध्ये जे मटेरियल रिक्वायर्ड आहे ते तुम्हाला इम्पॉर्टंट असणार आहे तुमच्या स्पॉटिंगसाठी, आणि त्याचा यूज तुम्हाला माहीत असणं गरजेचं आहे. त्यामुळे काय होणार आहे, तुम्हाला जर का एक्झाम पेपरमध्ये जर तुम्हाला त्याचा यूज लिहायला सांगितला तर तुम्हाला त्याचा एक मार्क्स जाता का म्हणे. त्यानंतर टॅटुईंगसाठीची जी प्रोसिजर आहे ते तुम्ही पाहून ठेवा. हॉट ब्रँडिंगसाठीची जी प्रोसिजर आहे ती पाहून ठेवा. कोल्ड ब्रँडिंगसाठीची जी प्रोसिजर आहे तेही तुम्ही पाहून ठेवा, की जेणेकरून परीक्षेमध्ये जर क्वेश्चन आला तर तुमच्या हातून त्याचे मार्क्स जाता कामा नयेत. त्यानंतर जो महत्त्वाचा पॉईंट आहे तो पहा, डीहॉर्निंग. डीहॉर्निंग म्हणजे काय आहे तेही तुम्ही पाहायचं आहे. डीहॉर्निंगची डेफिनेशन तुम्हाला माहीत असणं गरजेचं आहे, आणि डीहॉर्निंग कशासाठी करतात, डीहॉर्निंग करताना प्रिकॉशन्स काय पाहिजेत, डीहॉर्निंगसाठी मटेरियल काय यूज करतात, त्यानंतर त्याच्या प्रोसिजर काय आहेत, केमिकल प्रोसिजर, मेकॅनिकल प्रोसिजर, इलेक्ट्रिकल मेथड, रबर हँड मेथड, ह्या सर्व जे मेथड्स आहेत त्याच्यावरती तुम्हाला शॉर्ट नोटसाठी क्वेश्चन येऊ शकतो. यानंतर पहा, जे क्वेश्चन्स विचारले गेले आहेत, नेम डिफरंट मेथड्स ऑफ डीहॉर्निंग, हे महत्त्वाचंच आहे. व्हाय इट इज द ॲडवायजेबल टू डीहॉर्न काउस व्हेन यंग, हे सुद्धा रिझन घेऊ, सायंटिफिक रिझनसाठी इम्पॉर्टंट आहे. पहा, त्यानंतर व्हाय इज वॅसलाइन अप्लाइड अराउंड द बर्ड, वॅसलिन अप्लाइड अराउंड द बर्ड,
ते जे डिहॉर्निंग केल्यानंतर त्याच्या अराउंडला व्हॅसलिन का लावतात. लिस्ट द ॲडव्हान्टेजेस डिसॲडव्हान्टेज ऑफ डिहॉर्निंग. हे इम्पॉर्टंट आहे, पहा तुम्ही एक्झामच्या क्वेश्चनसाठी डिफाईन डिहॉर्निंग, लिस्ट द ॲडव्हान्टेजेस अँड डिसॲडव्हान्टेज डिहॉर्निंग हा क्वेश्चन तुम्ही करूनच ठेवा, जेणेकरून त्याच्यावरती क्वेश्चन आला तर तुम्हाला तो लिहिता आला पाहिजे. त्यानंतर मेकॅनिकल इलेक्ट्रिकल मेथड हे आपण पाहिलेलंच आहे. त्यानंतर लेट्स सी अबाउट द एक्सरसाइज नंबर 5, रेकॉर्डिंग ऑफ पल्स रेट, रेस्पिरेशन रेट अँड बॉडी टेम्परेचर ऑफ ॲनिमल्स. तर यामध्ये पल्स रेट, रेस्पिरेशन रेट, बॉडी टेम्परेचर हे तुम्हाला माहीत असणं गरजेचं आहे की एखाद्या कॅटल किंवा बफेलोचं हे पल्स रेट किती असतं, रेस्पिरेशन रेट, बॉडी टेम्परेचर जे ॲव्हरेज आहे ते तुम्हाला माहीत पाहिजे, की जेणेकरून ऑब्जेक्टिव्हसाठी क्वेश्चन येऊ शकतो. या ठिकाणी पहा जे नॉर्मल पल्स रेट आहे मिनिमम, या ठिकाणी तुम्ही सर्व जे ॲनिमल्स आहेत त्यांच्यासाठी पहा की ऑब्जेक्टिव्हसाठी हा इम्पॉर्टंट आहे. तर मित्रांनो, हे जे तुम्हाला लक्षात ठेवण्यासाठी मी सांगत आहे, त्यावरून जर तुम्हाला क्वेश्चन आला तुमच्या एक्झाममध्ये तर नक्की या व्हिडिओवरती माघारी या, रिटर्न या आणि व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की मला सांगा की यावरती तुम्हाला क्वेश्चन आला होता की नाही यावरती. त्यानंतर नॉर्मल रेस्पिरेशन रेट पर मिनिट हे सुद्धा तुम्हाला MCQ साठी इम्पॉर्टंट आहे. त्यामध्ये या पॉईंटमध्ये फक्त एवढंच तुम्ही वाचण्याची गरज आहे की नॉर्मल रेस्पिरेशन रेट, पल्स रेट. त्यानंतर नॉर्मल रेंज ऑफ टेम्परेचर हे देखील ऑब्जेक्टिव्हसाठी इम्पॉर्टंट आहे. यांपैकी या तिन्हीपैकी तुम्हाला 4-5 मार्क्ससाठी क्वेश्चन तर नक्कीच येईल अशी मी तुम्हाला खात्री देऊ शकतो आहे. तर मित्रांनो, त्यानंतर आहे एक्सरसाइज नंबर 6, प्रिपरेशन ऑफ फीडिंग शेड्यूल अँड फीडिंग डिफरंट कॅटेगरीज ऑफ कॅटल अँड बफेलो. तर यामध्ये जे फीडिंग शेड्यूल असतं जनावरांसाठी आपण खाद्य कधी दिलं पाहिजे, त्याचा मेंटेनन्स करण्यासाठी काय आवश्यक आहे हे आपण यामध्ये पाहायचं असतं. तर यामध्ये न्यूट्रिएंट रिक्वायर्ड फॉर मेंटेनन्स ऑफ ऑडिट कॅटल पर हेड पर डे, यामध्ये पहा लाईव्ह स्टॉकच्या वेटनुसार तुम्हाला प्रोटीन किती दिलं पाहिजे, स्टार्च किती दिलं पाहिजे हे तुम्ही पाहून घ्यायचं आहे ऑब्जेक्टिव्हसाठी. जास्त जरी इम्पॉर्टंट नसेल तरी त्याच्यावरती क्वेश्चन आपण एक्सपेक्ट करू शकतो. त्यानंतर मेंटेनन्स अँड प्रेग्नन्सी रिक्वायरमेंट ड्युरिंग लास्ट 2 मंथ ऑफ जेस्टेशन, यामध्ये बॉडी वेट किती असेल तर ड्राय फीड किती पाहिजे हे देखील तुम्ही पाहून घ्या. त्यानंतर ऑब्झर्वेशन अँड कॅल्क्युलेट द न्यूट्रिएंट रिक्वायरमेंट फॉर फॉलोइंग कॅटेगरी पर डे, याच्यावरती तुम्ही क्वेश्चन प्रॉब्लेमसाठी एक्सपेक्ट करू शकता. हे देखील तुम्ही पहा की जेणेकरून तुम्हाला जर एक्झाममध्ये प्रॉब्लेम आलाच तर त्याच्यावरती तुम्हाला उत्तर लिहिता आलं पाहिजे. त्यानंतर त्याच्यावरती क्वेश्चन पहा, व्हाय द फूड इज एसेन्शियल फॉर बॉडी अँड कॅल्क्युलेट द न्यूट्रिएंट रिक्वायरमेंट फॉर कॅटल, डेअरी अँड मिल्क प्रेग्नंट. हा जो सेकंड नंबरचा जो क्वेश्चन आहे तो इम्पॉर्टंट आहे तुमच्या एक्झामच्या प्रस्पेक्टिवने, त्याच्यावरती तुम्ही प्रॉब्लेम एक्सपेक्ट करू शकता. त्यानंतर एक्झरसाइज नंबर 7, इस्टिमेशन ऑफ एज अँड बॉडी वेट ऑफ ॲनिमल. तर इस्टिमेशन ऑफ एज करताना आपल्याला एखाद्या ॲनिमलचं एज फाईंड करायचं असेल तर काय करावं लागेल, बॉडी वेट कसं फाईंड करायचं या ठिकाणी आपण पाहायचं आहे. आणि ते करताना आपल्याला प्रिकॉशन्स काय घ्यायचे आहेत, मटेरियल तुम्हाला काय रिक्वायर आहे हे सुद्धा तुम्ही त्यामध्ये पाहून घ्या. त्यामध्ये एस्टिमेशन ऑफ एज ऑफ ॲनिमल्स हे फाईंड करण्यासाठी मेथड्स कोणते आहेत याच्यावरती इनलिस्टिंगसाठी क्वेश्चन येऊ शकतो. आणि त्याचबरोबर एक्सप्लेन एनी वनसाठी सुद्धा क्वेश्चन तुम्ही एक्सपेक्ट करू शकताय. आणि एस्टिमेशन ऑफ एज ऑफ ॲनिमल्ससाठी मेथड्स पहा, एजिंग ऑफ ॲनिमल बाय जनरल ॲपरन्स, आपण पाहूनसुद्धा आपण अंदाज लावू शकतो की त्याचं एज किती असेल. त्यानंतर एजिंग ऑफ ॲनिमल्स बाय हॉर्न रिंग्स, त्याचे जे शिंग असतील त्याच्यावरूनसुद्धा आपण ओळखू शकतो. त्यानंतर एजिंग ऑफ ॲनिमल्स बाय डिटेन्शन मेथडनं आपण फॉर्म करू शकतो, म्हणजे त्यांच्या कॅटलला टीथ किती आहेत माउथमध्ये. त्यानंतर एस्टिमेशन ऑफ एज, एन्सेसर आर कॉमनली यूज्ड फॉर द एस्टिमेशन ऑफ एज, म्हणजेच जे त्यांचे दात असतील त्याच्यावरून जे लोक ओळखतात की त्याचं वय किती असेल. त्यानंतर त्याच्यावरती जे क्वेश्चन आहेत पहा, व्हॉट आर द मेथड्स ऑफ डिटर्मायनिंग एज अँड गिव्ह मेरिट्स अँड डिमेरिट्स, हे इम्पॉर्टंट क्वेश्चन असणार आहे पहा.
व्हॉट आर द डिफरन्स बिटवीन टेम्पररी अँड परमनंट ॲन्सेस्टर यावरती तुम्हाला क्वेश्चन एक्सपेक्ट होऊ शकतो फक्त डेफिनेशनसाठी. ड्रॉ द डायग्राम ऑफ जॉज शोईंग पोझिशन ऑफ डिफरंट टीथ. तर हा जो क्वेश्चन आहे तो तुम्हाला इम्पॉर्टंट असणार आहे एक्झामसाठी, तर हे तुम्ही करून ठेवायचं. त्यांचं डायग्राम ऑफ जॉज, त्यानंतर ॲट व्हॉट स्टेज फर्स्ट पेअर ऑफ परमनंट ॲन्सेस्टर अपेअर इन झेबू अँड टेवरस कॅटल. त्यानंतर फिफ्थ आहे गिव द आयडेंटिफिकेशन फॉर्म्युला ऑफ डिफरंट एज ग्रुप ऑफ ॲनिमल. हे सुद्धा तुम्ही फॉर्म्युला पाहून ठेवायचं आहे की जेणेकरून याच्यावरती क्वेश्चन येईल अशी तुम्ही आशा करू शकता किंवा अपेक्षा करू शकता. त्यानंतर या ठिकाणी तुम्ही ऑब्झर्वेशन्स घ्यायचे आहेत, याचा काही प्रॅक्टिकल एक्झामिनेशनसाठी काही संबंध नाही आहे. त्यानंतर इस्टिमेशन ऑफ बॉडी वेट्स ऑफ ॲनिमल, यामध्ये तुम्हाला प्रिकॉशन्स कोणते घ्यायचे आहेत बॉडी वेट फाइंड करताना हे देखील पहा. त्यानंतर ज्या मेथड्स आहेत डायरेक्ट वेईंग, एस्टिमेशन ऑफ वेट बाय बॉडी मेजरमेंट, यूज ऑफ वेट फॉर्म्युला, हे देखील तुम्ही पाहून घ्या. त्याचप्रमाणे जो शफर्स फॉर्म्युला आहे ते तुम्ही पाहून घ्या, जेणेकरून तुम्हाला एक्झाममध्ये प्रॉब्लेम विचारला आता तो तुम्हाला 5 मार्क्ससाठी सुद्धा हा प्रॉब्लेम विचारू शकतात. त्याचप्रमाणे 1 मार्क्ससाठी सुद्धा तुम्हाला प्रॉब्लेम विचारू शकतात. जे गव्हर्नमेंट कॉलेज ऑफ पुणे आहे त्यामध्ये तुम्हाला सर्वच MCQ आहेत आणि त्यामध्ये प्रॉब्लेमसुद्धा विचारलेले आहेत. तर तुम्ही असे प्रकारचे जे फॉर्म्युलाज आहेत त्याच्यावरून उत्तर फाइंड करून तुम्हाला ऑब्जेक्टिवमध्ये त्याचं तुम्हाला उत्तर द्यायचं आहे. म्हणजे तुम्ही कितीही मोठं उत्तर सोडवा पण त्याचं आन्सर एकाच ऑब्जेक्टिवमध्ये द्यायचं आहे, म्हणजे एकच मार्कसाठी. तर ते तुम्हाला लिहिता आलं पाहिजे कारण एक मार्क हा इम्पॉर्टंट आहे. यामध्ये पहा वेन द ॲनिमल्स आर टू बी वेग्ड अँड व्हाय, अँड सेकंड आहे राईट द ॲडव्हान्टेज अँड डिसअडव्हान्टेज ऑफ टू ऑफ फाइंडिंग आउट वेट बॉडी वेट बाय मेजरमेंट अँड ॲक्च्युअल वेटिंग. तर यामध्ये हे फक्त तुम्ही पाहून घ्यायचं आहे थोडक्यामध्ये. जास्तीत जास्त अवघड पेपर काढण्याचा प्रयत्न केला शिक्षकांनी तर यावरती तुम्हाला प्रॉब्लेम किंवा क्वेश्चन विचारला जाऊ शकतो. त्यानंतर एक्सरसाइज नंबर 8 क्लीन अँड हायजेनिक मिल्क प्रोडक्शन अँड मिल्किंग मेथड्स. तर याचे ऑब्जेक्टिव्ज काय आहेत हे तुम्ही पाहून घ्यायचे आहेत, त्यामुळे त्याचप्रमाणे प्रिकॉशन्स काय आहेत हे देखील तुम्ही पाहून घ्यायचं आहे. तर ज्या यातमध्ये जे मटेरियल रिक्वायर्ड आहे हे तुम्हाला स्पॉटिंगसाठी इम्पॉर्टंट असणार आहे. तुम्हाला जर कॉलेजमधून जे स्पॉटिंग असणार परीक्षेसाठी ते दिले असतील तर ते तुम्ही यांपैकी कोणते आहेत का ते पहा आणि त्याचा आयडेंटिफिकेशन आणि यूज तुम्ही पाहून ठेवा. त्यानंतर ज्या मिल्किंगच्या मेथड्स आहेत मशीन मिल्किंग, हँड मिल्किंगमध्ये 3 सबटाईप आहेत स्ट्रिपिंग, फुल हँड मिल्किंग आणि नकलिंग, याही तुम्ही पाहून घ्यायचा. यावरती तुम्हाला शॉर्ट नोट येऊ शकते किंवा प्रिन्सिपल ऑफ मशीन मिल्किंगवरती तुम्हाला क्वेश्चन येऊ शकतो. त्याचप्रमाणे तुम्ही ॲडव्हान्टेजेस ऑफ मशीन मिल्किंग, त्याचप्रमाणे ज्या लिमिटेशन किंवा डिसॲडव्हान्टेजेस आहेत ते देखील तुम्ही पाहून घ्यायचं आहे. आणि ज्या मेथड्स ऑफ हँड मिल्किंग आहेत त्या इम्पॉर्टंट असणार आहेत तुमच्या एक्झामच्या पर्स्पेक्टिवने. यामध्ये स्ट्रिपिंग, फुल हँड मिल्किंग, नकलिंग या ज्या मेथड्स आहेत त्या येतात. त्यानंतर एक्झरसाइज नंबर 9 जजिंग ऑफ ॲनिमल्स फॉर डेअरी अँड ड्राफ्ट पर्पज. यामध्ये एक्झरसाइजमध्ये काय आपल्याला ओळखायचं आहे, एखादा ॲनिमल डेअरी आणि ड्राफ्ट पर्पजसाठी जज करायचं आहे की आपल्याला ते शोधायचं आहे की एखादं ॲनिमल ड्राफ्ट पर्पजसाठी सुटेबल आहे का डेअरी पर्पजसाठी. त्यामध्ये ज्या 2 मेथड्स आहेत स्कोअर कार्ड मेथड अँड स्टडी ऑफ परफॉर्मन्स रेकॉर्ड. यामध्ये क्वालिटीज ऑफ गुड जज हे इम्पॉर्टंट असणार आहे पहा. तुम्हाला यावरती शॉर्ट नोट किंवा क्वेश्चन येऊ शकतो, तुम्ही हा एक्सपेक्ट करू शकता. त्यानंतर एक्झरसाइज नंबर 10 स्टडी ऑफ कम्प्युटराइज्ड डाटा बेस ऑन डेअरी फार्म. तर यामध्ये ऑब्जेक्टिव्ज आहेत ते इम्पॉर्टंट आहेत. त्याचप्रमाणे डेअरी रेकॉर्ड्समध्ये कोणकोणते ग्रुप्स येतात आणि त्या ग्रुप्समध्ये कोणकोणते पॉईंट्स कन्सिडर केले जातात किंवा कोणकोणते रेकॉर्ड ठेवले जातात हे तुम्ही पाहायचं आहे. MCQ किंवा इनलिस्टिंगसाठी हे येऊ शकतं. त्यानंतर जे आपलं या ठिकाणी जे रेकॉर्ड आहेत ते त्या ठिकाणी तुम्हाला मॅन्युअलमध्ये लिहायचे असतात आणि हे एक्झाममध्ये काही विचारले जाणार नाहीत.
त्यानंतर आपला पुढचा एक्झरसाइज असणार आहे एक्झरसाइज नंबर 13th, एक्झरसाइज नंबर 11th. तर ह्या एक्झरसाइजमध्ये असणार आहे वॅक्सिनेशन अँड कंट्रोल ऑफ एक्टो अँड एंडो पॅरासिटिक इन कॅटल अँड बफेलो. तर पहिल्यांदा तुम्हाला वॅक्सिनेशनची डेफिनेशन माहीत पाहिजे आणि ते का केलं जातं म्हणजे त्याचे ऑब्जेक्टिव्ज हे इम्पॉर्टंट आहेत. आणि वॅक्सिनेशन करताना कोणते मटेरियल रिक्वायर आहे या ठिकाणी पहा 12 मटेरियल्स आहेत. त्याचप्रमाणे वॅक्सिनेशनची प्रोसिजर ही देखील महत्त्वाची आहे. ओके, त्यानंतर कॅटल अँड बफेलो नेम ऑफ डिसिजन टाइम ऑफ वॅक्सिनेशन वॅक्सिन यूज्ड डोस हे जे पॉईंट्स आहेत हे तुम्हाला ऑब्जेक्टिवसाठी इम्पॉर्टंट आहेत की जेणेकरून ब्लॅक क्वार्टर्स या डिसीजसाठी कधी वॅक्सिन केलं जातं कुठली वॅक्सिन यूज केली जाते तर डोस किती ML दिला जातो. त्याचप्रमाणे अँथ्रॅक्स रायडर पेस्ट फूट अँड माउथ डिसीज या सर्वांसाठी कोणती वॅक्सिन यूज केली जाते हे ऑब्जेक्टिवसाठी खूप इम्पॉर्टंट आहे हे तुम्ही करून घ्यायचं आहे. ओके, त्यानंतर कंट्रोल ऑफ एक्टो अँड एंडो पॅरासाइटिक पॅरासाइट्स इन कॅटल अँड बफेलो. तर यामध्ये ऑब्जेक्टिव्ज काय असणार आहेत रिलेटिव्ह इन्फॉर्मेशन हार्मफुल इफेक्ट्स काय आहेत हे तुम्ही फक्त एकदा वाचून घ्या जेणेकरून क्वेश्चनमध्ये तुम्हाला आन्सर लिहिताना काहीही अडचण येणार नाही. त्यानंतर जे जनरल गाईडलाईन्स ऑफ कंट्रोल ऑफ इंटरनल पॅरासाइट्स आहेत ह्या ज्या गाईडलाईन्स आहेत त्या देखील इम्पॉर्टंट असणार आहेत. तरी तुम्हाला ते माहीत असलं पाहिजेत की कोणत्या गाईडलाईन्स आपण फॉलो केल्या पाहिजेत. त्यानंतर ज्या डिवॉर्मिंगचे जे शेड्यूल आहे जे वर्म आहे वर्मसाठी जे डिवॉर्मिंगचं शेड्यूल आहे ते तुम्ही पाहून घ्या हे तुम्हाला येईल MCQ. त्यानंतर एक्झरसाइज नंबर 12th स्टडी ऑफ व्हेरियस डेअरी स्ट्रक्चर्स. तर त्याचे ऑब्जेक्टिव्ज पहा ऑब्जेक्टिव्ज काही क्वेश्चन तुम्हाला एक्झाममध्ये येणार नाहीत आणि हा एक इम्पॉर्टंट आहे व्हाईल प्लॅनिंग फॉर हाऊसिंग फॉलोइंग कन्सिडरेशन शूड बी इफेक्टेड. यामध्ये डेअरी स्ट्रक्चर कन्स्ट्रक्ट करताना पुढचे जे हे पॉईंट आहेत ते आपल्याला इम्पॉर्टंट आहेत. तर या ठिकाणी तुम्ही असाही देखील क्वेश्चन एक्सपेक्ट करू शकता राईट द पॉईंट्स टू बी कन्सिडर्ड व्हाईल प्लॅनिंग व्हेरियस डेअरी स्ट्रक्चर्स. यामध्ये इलिवेशन अँड ड्रेनेज साईट डायरेक्शन अँड लेआउट ॲक्सेसॅबिलिटी ड्युरेबिलिटी अँड ॲट्रिव्हनेस वॉटर सप्लाय सराउंडिंग्ज लेबर इलेक्ट्रिसिटी मार्केटिंग फॅसिलिटी फॅसिलिटी टू लेबर अँड फीड सप्लाय टाईप्स ऑफ हाऊसिंग अशा प्रकारचे जे फॅक्टर्स आहेत ते देखील तुम्हाला माहीत असणं गरजेचं आहे. आणि या ठिकाणी एक महत्त्वाचा प्रश्न म्हणजे जे तुमचे फेस आउट टेल टू टेल सिस्टीम आहे याच्याबद्दल तुम्हाला माहीत असलं पाहिजे. त्याचप्रमाणे फेस इन फेस टू फेस या ज्या मेथड आहे हे जी हाऊसिंगची मेथड आहेत याबद्दल तुम्हाला क्वेश्चन एक्सपेक्ट करू शकता. त्याचप्रमाणे फ्लोर स्पेस याच्यावरती ऑब्जेक्टिव्ह येऊ शकतो हे तुम्ही लक्षात ठेवायचं आहे. त्यानंतर जे पुढचा जो आपला पॉईंट आहे लूज हाऊसिंग सिस्टीम यावरती सुद्धा आपण एक्सपेक्ट करू शकतो त्यावरती शॉर्ट नोट येऊ शकते. आणि जे फ्लोर स्पेस आहेत लूज हाऊसिंग सिस्टीममध्ये याच्यावरती MCQ एक्सपेक्ट करू शकतो आहे. ओके, नाव एक्झरसाइज नंबर 13th कलेक्शन ऑफ सिमेन अँड आर्टिफिशियली इनसेमिनेशन अँड प्रेग्नन्सी डायग्नोसिस इन फार्म ॲनिमल. तर यामध्ये कलेक्शन ऑफ सिमेन त्यामध्ये ज्या मेथड्स आहेत त्या तुम्हाला माहीत असणं गरजेचं आहे आणि AIचं तुम्हाला ॲडव्हान्टेजेस आणि डिसॲडव्हान्टेजेस माहीत पाहिजेत. त्याचप्रमाणे बाय इलेक्ट्रो स्टिम्युलेशन मेथड त्याच्यावरती तुम्हाला शॉर्ट नोट येऊ शकते त्याच्याबद्दल माहिती आणि त्याच्यावरती ॲडव्हान्टेजेस आणि डिसॲडव्हान्टेजेस. त्यानंतर जे आर्टिफिशियल इनसेमिनेशन आहे त्याची डेफिनेशन पहिल्यांदा तुम्हाला माहीत असणं गरजेचं आहे या ठिकाणी पहा. आणि आर्टिफिशियल इनसेमिनेशनचे ॲडव्हान्टेजेस हे देखील इम्पॉर्टंट आहेत आणि या AHDS मधील
जो हायलाइटेड सर्वात जास्त मुद्दा असतो ते हेच याच प्रकारचे असतात. हे तुम्ही ओळखायला पहिल्यांदा शिकलं पाहिजे की कोणते पॉईंट्स महत्त्वाचे आहेत, अत्यंत महत्त्वाचे, आणि तुमचे शिक्षक त्याच्यावरती प्रश्न हे विचारणार म्हणजे विचारणार, हे तुम्हाला माहीत पाहिजे. त्यानंतर जे प्रेग्नन्सी डायग्नोसिस आहे PD, त्याचे मेथड्स प्रोसिजर काय आहे, हे देखील तुम्हाला क्वेश्चन एक्सपेक्ट करू शकता तुम्ही. त्यानंतर एक्सरसाइज नंबर 14, युटिलायझेशन ऑफ डेअरी फार्म वेस्ट दॅट इज डंग अँड युरिन. तर यामध्ये युटिलायझेशन कसे कराल फार्म वेस्ट मॅनेजमेंटचं, त्याचप्रमाणे सॉलिड वेस्ट युटिलायझेशन फॉर गॅस प्रोडक्शन, युटिलायझेशन ऑफ लिक्विड वेस्ट, यामध्ये तुम्ही क्वेश्चन एक्सपेक्ट करू शकतायच, कारण की हा जो क्वेश्चन असणार आहे तो तुमच्या पर्सनल रिस्पॉन्सवरती सुद्धा असणार आहे की ज्यामुळे तुम्हाला थापा मारण्यासाठी संधी असणार आहे, त्यामुळे हा क्वेश्चन तुम्ही एक्सपेक्ट करू शकता. त्यानंतर एक्सरसाइज नंबर 15, प्रिपरेशन ऑफ व्हायबल बँक प्रपोजल फॉर कॅटल अँड बफेलो. तर यामध्ये जे बँक प्रपोजल असतो तुम्हाला लोनसाठी कॅटल अँड बफेलो घेण्यासाठी, ते कसं तुम्ही कराल याच्यावरती कदाचित क्वेश्चन येणार नाही, तरी तुम्हाला हे जे एक्सपेंडिचर आहेत वेगवेगळे त्याच्यावरती क्वेश्चन येऊ शकतो. किंवा जर तुमच्या कॉलेजसाठी यामध्ये तुम्हाला बँक प्रपोजल यावरती जर का जोर देऊन तुम्हाला हे एक्झरसाइज शिकवले असतील तर ते 100% तुम्हाला यावरती क्वेश्चन विचारतील. ते ऑब्जेक्टिवसाठी नाही तर डिस्क्रिप्टिवसाठी 5 ते 10 मार्क्ससाठी तुम्हाला यावरती क्वेश्चन विचारतील की प्रिपेअर बँक प्रपोजल फॉर काव अँड बफेलो यावरती. त्यानंतर या ठिकाणी पहा, पे बॅक पिरियड अँड ॲव्हरेज डेप्ट सर्व्हिस रेशो याच्यावरती तुम्हाला शॉर्ट नोट येऊ शकते. त्यानंतर एक्सरसाइज नंबर 16 पहा, विजिट टू डेअरी फार्म्स, यामध्ये तुम्हाला ही विजिट करायची होती या एक्सरसाइजमध्ये, आणि त्यामध्ये तुम्हाला एखाद्या डेअरी फार्मवरती विजिट करून त्यामधील जे डेअरी फार्ममधील जे ऑपरेशन असतात रेग्युलर ऑपरेशन, त्यानंतर ॲनिमलचं डिहॉर्निंग कसं करतात, त्यामध्ये कॅस्ट्रेटिंग कसं करतात, टूल्स कोणते यूज करतात, त्यानंतर टॅटूइंग कसं करतात, हे सर्व तुम्हाला त्या डेअरी फार्मवरती विजिट करून शिकून घ्यायचं होतं. त्यामध्ये पहा, सिलेक्शन ऑफ युअर टेल टू टेल बान सिस्टीम, जी सिस्टीम आहे टेल टू टेल याची या ठिकाणी डायग्रॅम आहे. या ठिकाणी टॉप व्ह्यू ऑफ टेल टू टेल बान याची जी डायग्रॅम असणार आहे ती या ठिकाणी आहे. फ्रंट व्ह्यू ऑफ टेल टू टेल बान याची या ठिकाणी डायग्रॅम आहे. त्यानंतर ज्या मिल्किंगच्या मेथड आहे या ठिकाणी पहा, ही स्ट्रिपिंगची मेथड आहे ज्यामध्ये अलगद दोन बोटामध्ये आपण त्याचं मिल्किंग करतो. यानंतर बघा, फुल हँड मेथड आहे, पूर्ण जे आपलं जो हाताचा तळवा आहे त्यामध्ये पूर्णपणे आपण मिल्किंग त्यामध्ये यूज करतो. आणि या ठिकाणी बघा, कास्टिंग ऑफ थ्रोईंग ऑफ ॲनिमल, ती प्रोसिजर करताना अशा प्रकारे आपण या जनावरांना बांधतो. त्यानंतर पहा, टूल्स फॉर कॅस्ट्रेशन, या ठिकाणी जी कॅस्ट्रेटिंग नाईफ आहे विथ डंबल ब्लेड्स स्कॅल्पेल अँड हुक, या ठिकाणी हे तुम्हाला स्पॉटिंगसाठी इम्पॉर्टंट आहे. पहा, या ठिकाणी टॅटूइंग सेट आहे, आपण जो टॅटू करतो त्यांच्या जनावरांसाठी त्यांच्या कानाला, त्यासाठी आहे. या ठिकाणी ब्रँडिंग आयर्न, इन्स्ट्रुमेंट फॉर डिहॉर्निंग्स, डिहॉर्निंगसाठी डिहॉर्निंग सॉ वापरलं जातं, सिम्पल डिहॉर्नर वापरलं जातं, इलेक्ट्रिकल डिहॉर्नर वापरलं जातं, त्याचप्रमाणे मेकॅनिकल डिहॉर्नर आणि डिहॉर्निंग सॉ हे देखील वापरलं जातं. त्याचप्रमाणे ट्रिमिंगसाठी टूल्स कोणते आहेत पहा, त्या ठिकाणी हुप नाईफ, टोईंग नाईफ, हुप ट्रिमर, ड्रायव्हिंग हॅमर, फिन्सर्स, बफर, हे सर्व जे टूल्स आहेत ते वापरले जातात. तर मित्रांनो, हे जे होतं की AHDS 1.1 इम्पॉर्टंट असलेलं मॅन्युअलमधील जे एक्झरसाइज आहेत ते आपण सर्व डिस्कस केलेले आहे या व्हिडिओ लेक्चरमध्ये. तर मित्रांनो, मी जे इम्पॉर्टंट पॉईंट सांगितले त्यामधील तुम्ही नक्की ते करून पहा, आणि त्या एक्झरसाइजमधील जे इम्पॉर्टंट सांगितलेले जे
पॉईंट्स आहेत किंवा ज्या आपण डिस्कस केलेल्या आहेत संज्ञा, त्यावरती तुम्ही नक्कीच एक प्रकारने नजर टाका, की जेणेकरून तुम्हाला येणारा AHDS 111 किंवा लाईव्ह स्टॉक प्रोडक्शन अँड मॅनेजमेंट यासाठी जे प्रॅक्टिकल आहे ते तुम्हाला चांगल्या प्रकारे जाईल आणि तुम्हाला जास्तीत जास्त मार्क्स मिळतील, हाच आपला उद्देश आहे. कारण बेस ॲग्रीमध्ये जे शिकणारे जे विद्यार्थी आहेत त्यांना त्यांच्या अपुऱ्या ज्ञानामुळे त्यांच्या मार्क्सवरती फटका बसायला नको, हाच माझा उद्देश आहे. तर मित्रांनो, तुम्ही तुमच्या एक्झाम पॅटर्नवरती लक्ष देऊन त्याप्रकारे अभ्यास करा. जर तुमच्या कॉलेजसाठी 40 मार्क्ससाठी सर्वच MCQ असतील तर तुम्ही पूर्ण प्रॅक्टिकल मॅन्युअलमधील कोणत्या टॉपिकवरती किंवा कोणत्या पॉईंटवरती काय प्रश्न येऊ शकतो हे तुम्ही एका साईडला लिहा आणि तसा अभ्यास करा. त्याचप्रमाणे तुम्हाला जर का कॉलेजमध्ये शिकवत असताना प्रॅक्टिकल लेक्चर्स होत असताना तुम्हाला जर सांगितलं असेल एखादी डायग्राम इम्पॉर्टंट आहे तर तुम्ही त्या डायग्राम काढण्याचा सराव करा. जेणेकरून एखा शिक्षक काय करत असतात, एखादा एक्झरसाइज किंवा एखादा पॉईंट जर जोर देऊन शिकवत असतील त्याच्यावरती सारखा ते रिपीट करत असतील एखादा पॉईंट एक्झरसाइजमधील, तर तुम्ही समजून गेलं पाहिजे की प्रॅक्टिकलच्या एक्झाममध्ये ह्या पॉईंटवरती हमखास क्वेश्चन येणार आणि तो क्वेश्चन ते टाकतातही. आणि तुम्हाला जर तो लिहिता आला नाही तर ते पुढील लेक्चरमध्ये तुम्हाला सांगतीलही, मी तुम्हाला सांगितलं होतं हे इम्पॉर्टंट आहे म्हणून. ओके, तर मित्रांनो आपण हे जे डिस्कस केलं त्यामधील कोणताही क्वेश्चन आला किंवा या लेक्चरचा तुम्हाला फायदा झाला तर नक्की पुन्हा या व्हिडिओवरती या आणि व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये नक्कीच कमेंट करा की आम्हाला तुम्ही जे सांगितले होते ते पॉईंट्स त्यावरती नक्कीच क्वेश्चन आला होता आणि त्याचा आम्हाला फायदा झाला. तुम्ही जर असं केलं तरच मला प्रेरणा मिळणार आहे की तुम्हाला अधिकाधिक मार्गदर्शन करण्यासाठी. तर मित्रांनो, असे होते प्रॅक्टिकल मॅन्युअल फॉर AHDS 111. चला तर मित्रांनो, आता भेटूया पुढील व्हिडिओ लेक्चरमध्ये नवीन माहितीसह नवीन विषयासह. पण त्याच्या आधी तुम्ही जर या चॅनलवर जर नवीन असाल तर आपल्या बेस ॲग्री स्टडी गाईड यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. त्याचप्रमाणे आपल्या इतर मित्रांपर्यंत शेअर करायला विसरू नका. आणि एक ह्या प्रॅक्टिकल मॅन्युअल किंवा प्रॅक्टिकल एक्झामला सामोरं जाताना जे तुमचे वेगवेगळे जे ब्रीड्स आहेत काव अँड बफेलो याच्यावरती जर कदाचित क्वेश्चन तुम्हाला जर विचारला तर त्याच्यावरती सुद्धा तुम्हाला ऑब्जेक्टिव्हमध्ये लिहिता आलं पाहिजे. कारण तो पार्ट जरी थिअरीचा असेल तरी एखादे शिक्षक त्यावरती प्रॅक्टिकलमध्ये MCQ विचारू शकतात. तर अशा तयारीने तुम्ही ह्या एक्झामला फेस करायचं आहे. तर मित्रांनो, आता भेटूया पुढील व्हिडिओ लेक्चरमध्ये नव्या माहितीसह नवीन विषयासह. आता मी तुमची रजा घेतो. धन्यवाद.